ज्या बैठका होतात त्या बैठकांमधून एक नाव जातं आणि ते केंद्रीय पातळीवरनं या ठिकाणी दिलं जातं. माधुरी दीक्षित हिला मुंबईसाठी या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती मिळू शकते. जळगावमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याच तिकडे धुळ्यामध्ये दिगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. दक्षिण मुंबईची जर जागा सोडली तर त्यांच्याकडे अशा कुठली जागा नाही की ते भाजपला खूप अडचणीचे या ठिकाणी समजू शकेल. दादा भुसे जरी आज भाजपाबरोबर असले तरी देखील त्यांचा मुलगा जो आहे तो या ठिकाणी तयारी करताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतो आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. खऱ्या अर्थानं त्यांचा हा मुंबई दौरा म्हणजे मुंबईतील गणेश दर्शन म्हणजे लालबागचा राजा असेल, मुख्यमंत्र्यांकडचं गणेश दर्शन असेल, आशिष शेलार यांच्याकडचं गणेश दर्शन असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन असेल, अशा वेगवेगळ्या गणपतींच्या दर्शनासाठी ते मुंबईत सहकुटुंब या ठिकाणी आले होते. खरं तर अमित शहा दरवर्षी गणपतीच्या दर्शनाला सहकुटुंब लालबागच्या राजाला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या गणेशाच्या दर्शनाला दरवर्षी येत असतात. खऱ्या अर्थानं या दौऱ्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत, पण खऱ्या अर्थानं अशा बातम्या ज्या आहेत त्या भाजपाकडनं त्याचा इन्कार देखील करण्यात आला. खऱ्या अर्थानं भाजपाची जर आपण एकूण संपूर्ण रचना आणि भाजपाची एकूण काम करण्याची पद्धत जर पाहिलीत तर भाजपामध्ये असं कधीही कुठल्याही विषयांवर आणि अचानक कुठेही बैठक जी आहे ती बोलवली जात नाही. आणि एखाद्या दौऱ्याच्या निमित्तानं किंवा राजकीय चर्चा असेल किंवा त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभेची तयारी केली जात असेल असं कधी होत नाही. भाजपाची रणनीती जी आहे ती विधानसभेची असो की लोकसभेची असो त्यांची अत्यंत शिस्तप्रिय अशा पद्धतीनं बैठका ज्या आहेत त्यांचं नियोजन जे आहे ते वर्षानुवर्ष केलं जातं. साधारणतः अशा लोकसभेच्या जागावाटपाच्या बैठका असतील तर त्या अशा घाईगडबडीनं तर होत नाहीत. त्यासाठी पक्षाच्या वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत प्रदेशाध्यक्षापासून असतील, उपमुख्यमंत्र्यांपासून असतील किंवा एकूण संपूर्ण ज्या संघटना असतील त्यांच्या जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची बैठक जी आहे ती कोर कमिटीसोबतच या ठिकाणी होत असते आणि ही परंपरा कायम राहिलेली आहे. जरी अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूणच उमेदवाराच्या संदर्भात निर्णय घेत असतील असं जरी बोललं जात असलं तरी भाजपामध्ये एकूण संघ जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ज्या बैठका होतात त्या बैठकांमधून एक नाव जातं आणि ते केंद्रीय पातळीवरनं या ठिकाणी दिलं जातं. त्या दिवशी जळगाव, धुळे आणि मुंबईच्या जागांसाठी काही नावं जी आहेत ती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं की माधुरी दीक्षित हिला मुंबईसाठी या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती मिळू शकते. जळगावमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याच तिकडे धुळ्यामध्ये दिगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. अशी चर्चा जी आहे ती रंगली होती, पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अजूनही शिवसेना आणि भाजप म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाईल याची तयारी जी आहे ती केली जाते. जर आपण सगळ्या जर उमेदवारी जर पाहिलीत तर मुंबईमध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी भाजपचे तोडीसतोड उमेदवार आहेत. एक दक्षिण मुंबईची जर जागा सोडली तर त्यांच्याकडे अशा कुठली जागा नाही की ते भाजपला खूप अडचणीची या ठिकाणी समजू शकेल. त्यामुळे जर दक्षिण मुंबईमध्ये जर भाजपला या ठिकाणी करायचं असेल तर भाजपासोबत नक्की कोण जाणार आहे हे अजून देखील नक्की नाही आहे. त्यामुळे ही जागा नक्की भाजप लढवेल की शिंदे गटाच्या माध्यमातून लढवली जाईल हे देखील अजूनपर्यंत नक्की नाही आहे. पण आता माधुरी दीक्षित यांचं नाव जे आहे ते दक्षिण मुंबईमध्ये या ठिकाणी येऊ शकतं, कारण दक्षिण मुंबई हा मलबार हिल त्याचबरोबर मराठी समूह अशा वेगवेगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर माधुरी दीक्षित यांचं नाव जे आहे ते दक्षिण मुंबईसाठी चर्चेला जाऊ शकतं, पण ती देखील चर्चा अजूनही पक्षाच्या कुठल्याही पातळीवर होताना या ठिकाणी दिसत नाही. दुसरी चर्चा जी आहे ती जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उज्ज्वल निकम यांचं नाव जे आहे ते पुढे केलं जातं असं बोललं जात आहे. आपण जर पाहिलं तर 2019 निवडणुकीमध्ये देखील हाच मुद्दा समोर आला होता की जळगाव लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांचं नाव जे आहे ते वारंवार चर्चेत येत होतं, पण खऱ्या अर्थानं ते नाव तेव्हा देखील चर्चेला आलं नाही. कारण उज्ज्वल निकम जरी हा एक प्रसिद्ध चेहरा असला तरी जनसामान्यांमध्ये जे मिसळणं असेल किंवा जनसामान्यांबरोबर जे कम्युनिकेशन करणं असेल ते अजूनही उज्ज्वल निकम यांचं फारसं जळगावमध्ये नाही आहे आणि जळगावमध्ये जी लोकांबरोबरची अटॅचमेंट असायला हवी ती देखील या ठिकाणी नाही. एक वरिष्ठ पातळीवरचा म्हणजे पक्षाच्या अतिउच्च पातळीवरच्या नेत्यांबरोबरची उठबस हा
जर विषय तिकीट वाटपात असेल तर खाली जेव्हा मतदारांपर्यंत जाणार आहेत किंवा मतदारांजवळ मतं मागण्यासाठी जाणार तेव्हा देखील त्याला मतदार किती स्वीकारतील हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण खऱ्या अर्थानं राज्यसभेसाठी उज्ज्वल निकम यांचा विचार जो आहे तो पक्षाच्या वतीनं केला जाऊ शकतो, पण थेट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर याचा विचार केला तर आपण या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं मतं जी आहेत ती अशा परिस्थितीमध्ये मिळणं जी आहे ती खूप अडचणीची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते. खऱ्या अर्थानं जळगाव लोकसभा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षापासून भाजपचे खासदार त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर मागच्या वर्षाच्या तुलनेत पाहिलं तर साधारणतः 4.5 लाख मतांच्या फरकाने या ठिकाणी भाजपाचे उन्मेष पाटील जे आहेत ते निवडून आले. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये जवळपास 4थ्या ते 5व्या क्रमांकावर हा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा अतिशय ज्याला आपण म्हणतो किल्ला जो आहे त्या किल्ला राजकीय किल्ला आपण याला म्हणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना जी आहे ती या ठिकाणाहून बाजूला पडलेली आहेत. जरी शिवसेना या ठिकाणाहून बाजूला पडलेली असली तरी शिवसेनेचे जे मंत्री होते गुलाबराव पाटील असतील किंवा एकूण 3 आमदार जे आहेत ते भाजपासोबत या ठिकाणी सत्तेत गेलेले आहेत. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी जरी असं वाटत असलं की ही जागा पुन्हा आपल्या ताब्यात येईल पण खऱ्या अर्थानं शिवसेनेबरोबरचा मतदार जो आहे तो अजूनही खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या त्या नेत्यांबरोबर गेलेला अजूनही दिसत नाही आहे. त्यामुळे भाजपाला ही जागा पाहिजे तेवढी सोपी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव पुढे करून भाजप ही जागा पुन्हा अडचणीत आणू शकते का हा देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तीच परिस्थिती धुळ्यात देखील आहे. धुळ्यात सुभाष भामरे जे आहेत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी 2 वेळा या ठिकाणी मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण खऱ्या अर्थानं जी गणितं एकूण बदललेली आहे भाजपची जी पूर्वीची लाट आहे ती अजूनही थोडीशी ओसरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. पण खऱ्या अर्थानं जो मोठा वर्ग म्हणजे दलित असेल मुस्लिम असेल हा मोठा वर्ग धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये हा वर्ग जर सुभाष भामरेंच्या विरोधात गेला आणि त्याचबरोबर अँटी इंगम्बन्सी जी आहे ती देखील सुभाष भामरेंच्या विरोधात गेली तर नक्की इथे चेहरा कोण द्यावा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी दादा भुसे जरी आज भाजपाबरोबर असले तरी देखील त्यांचा मुलगा जो आहे तो या ठिकाणी तयारी करताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती जागा प्रताप दिगावकर यांच्याकडे कितपत जाईल हा देखील एक मोठा विषय आहे. कारण प्रताप दिगावकर यांनी जे पोलीस दलात असताना म्हणजे नाशिकचे IG असताना मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ बांधण्याची जी तयारी आहे जी नाशिक लोकसभेला केली होती पण आता ती नाशिक लोकसभा न होता आता ती धुळे लोकसभेमध्येसाठी त्यांची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळते. जर आपण जर पाहिलं तर प्रताप दिगावकरांचा भाजपामध्ये जेव्हा प्रवेश झाला खऱ्या अर्थानं जर तिकीट द्यायचं असेल किंवा त्यांच्या प्रवेशासाठी जर त्यांना थेट लोकसभेचं तिकीट देण्यात आलं असतं तर साधारणतः त्यांचा जो प्रवेश आहे तो भव्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झाला असता. पण खऱ्या अर्थानं ते देखील आश्वासन तेव्हा देखील त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये दिगावकर यांना थेट लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लढवायला दिली जाऊ शकते का हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो. कारण दिगावकरांनी जरी सटाणा आणि त्या भागात मालेगावच्या काही भागात जरी काम केलेलं असलं तरी देखील सर्वात मोठा भाग तो धुळे जिल्ह्यातला आहे. त्या ठिकाणी पुन्हा एक मराठा संघटनेच्या वतीनं ते कितपत या ठिकाणी यशस्वी होतं हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या 3 जागांचा जरी विचार केला तरी देखील भाजपला आपल्या जुन्या साथीदारांना किंवा जुन्या जे उमेदवार आहेत त्यांचा विचार जो आहे तो या ठिकाणी करावा लागणार आहे. पण खऱ्या अर्थानं थेट नवीन उमेदवार देऊन भाजप अशा परिस्थितीमध्ये खूप एक मोठी रिस्क जी आहे ती या ठिकाणी घेईल असं सध्या तरी चित्र दिसत नाही. पण जशी जशी परिस्थिती या ठिकाणी समोर येईल तसं जे आहे ते चित्र जे आहे ते आणखी स्पष्ट होताना आपल्याला दिसेल.